ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी अनेकदा आवाज उठवला होता, वेळोवेळी शंका उपस्थित करण्यातही आल्या होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीन बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. पाहूया शरद पवार काय म्हणालेत. मला चिंता वाटते मशीनची, कारण माझ्यासमोर काही लोकांनी हैदराबादच्या आणि गुजरातमधल्या मशीन ठेवली आणि मला सांगितलं जावं होईल. मी घड्याळावर जावलं आणि तिथं कमरावर गेले तर मी स्वतः पाहिजे. तर ते काही सगळ्याच मशीनमध्ये असं असेल असं मी म्हणत नाही, पण हे मी पाहिलेलं आहे म्हणून आम्ही त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली. म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि तुम्ही पाचच जे बोलणार तर 50 वजाची आम्ही विनंती केली. जर आता कोर्टाने आमचं म्हणणं ॲक्सेप्ट नाही केलं